मी जे काय करतेस ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. यातून एकच गोष्ट होईल, माझं मीरावरचं प्रेम आणखी वाढेल. तुझी आई ह्या जगात तुझ्यावर जेवढं प्रेम करते ना तेवढं इतर कोणीही करत नाही, अगदी ती सुद्धा नाही. माझंही आईवरचं असलेलं प्रेम कमी नाही होणार, तर आईबद्दल असलेला आदर कमी होऊ शकतो. नाही नाही, हे काहीतरी भलतंच होऊन बसेल. करायला जाईन एक आणि त्याचा परिणाम वेगळाच काहीतरी होईल. समीरच्या मनातून माझं स्थान कधीच जाणार नाही याची कल्पना आहे मला, पूर्ण खात्री आहे. पण त्याचं मीराबद्दलचं प्रेम वाढूनही उपयोग नाही. मग केळकर गुरुजींच्या म्हणल्याप्रमाणे समीरचं दुसरं लग्न कसं होणार? तरी करायला हवं लता, काहीतरी करायला हवं. समीरच्या नजरेत मीराच मोठी होत गेली तर प्रॉब्लेम होईल. वा 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 वा, मस्त झाले होते पॅटीस. वा वा, उशाशी घेऊन झोपाते पॅटीस. सारखं आपलं पॅटीस पॅटीस पॅटीस. साधे मटारचे पॅटीस केले होते, कानवले किंवा करंजा किंवा पुरणपोळी केली नव्हती. चला चेंज करावं. लता, मीराला मगाशी मीठ हवं होतं ना, मग तू इथे लपून ठेवलीस मुद्दामून तिची फजिती व्हावी म्हणून का? हे बघा, परीक्षा देण्याची हौस तिला आहे. पेपर किती कठीण सेट करायचा हे मी ठरवणार. का तिला धावपळ करायला लावतेस? कुठे कसली धावपळ केली तिने, कोपऱ्यावर जाऊन फक्त मीठ आणायचं होतं. ते सुद्धा अश्विनीने हातात दिलं तिच्या. तुमची सून काय बालवाडीत नाहीये सोपे सोपे पेपर द्यायला? हो ना, पण हत्ती आणि मासा यांना एकाच परीक्षेला बसवायचं नसतं. दोघांचे स्किल्स वेगवेगळे आहेत, त्यामुळे एकावर कोणावर तरी अन्याय होणारच आहे. तू जशी आहेस तसंच तिने व्हावं हा तुझा अट्टहास काय लता? तू एक अप्रतिम हाऊस वाईफ आहे, ती नसेल सो व्हाट? मी कुठे कसला हट्ट धरलाय? तिलाच खुमखुमी आहे आदर्श सून होऊन दाखवायची. आता इंग्रजांनी भारतीयांवर मिठाचा कर लावून अत्याचार केला होता आणि पुढे जाऊन तेच मीठ खूप महागात पडलं होतं त्यांना. तुलाही ते तसंच महाग पडणार नाही याची काळजी घे. तुमची बायको खूप हुशार आहे देसाई, काळजी करू नका. काय समीर, काय करतोस? माझ्या बायकोचे पाय चेपतोय मी, एवढं काय त्यात? सई नवरा म्हणून मी नालायकच आहे. समीर असं नको बोलूस यार. मला एक सांगू, तुला ना कुणाला काहीही प्रूव्ह करायची गरज नाही अगं. मला माहितीये, पण मी हे सगळं कोणाला प्रूव्ह करायला करत नाहीये. मी या सगळ्याकडे ना माझ्या चुकीचं प्रायश्चित्त आहे असं बघते. म्हणजे बघ, त्या दिवशी मी बॅग घेऊन इकडून गेले ती माझी चूक होती. ह्या सगळ्याकडे ना आपण त्रास म्हणून बघायला नको, ह्यातून काहीतरी चांगलं होईल असं बघूया ना. मी पॉझिटिव्ह. मला ना तुझं खूप कौतुक वाटतं मीरा, इतकं कोणी करत नाही ग. समजा उलट असत तर? म्हणजे मला जमलंच नसतं हे. तू बघ ना की मी तुझ्या घरी राहतोय आणि तुझे बाबा माझ्याशी असे वागताय, इमॅजिनच नाही करू शकत मी. जमलंच नसतं मला हे, नेव्हर. तुम्ही मुली ना खरंच वेगळ्या असतात अगं. एक वेळ येईल जेव्हा आईला कळेल की तू किती चांगली असत, तेव्हा नंतर. Thank you.
बाबा मला 2 मिनिट द्या, मी 2 मिनिटात चहा घेऊन आले. काय मला वाटलंच होत मला पहिल्या पहिल्या काहीतरी काम करायला पडशील. अहो नाही बाबा, चहा रेडी आहे, मला फक्त तो घेऊन यायचा आहे. 15 मिनिटं माझ्या नरड्यात चहा नाही गेला तर मला डिहायड्रेशन होणार नाहीये. तू बस इथे आराम कर. अहो नाही बाबा, मला खरंच खूप काम आहेत. अगं तू काय रोबो आहेस का? आणि डोळे बघ तुझे, झोप न झाल्यामुळे सुजले. नाही मी एकदम फ्रेश आहे. गुड, मग अशीच दिवसभर फ्रेश राहण्यासाठी मध्ये मध्ये तुला पॉवर नॅप घ्यायची. पॉवर नॅप दर काही तासांनी डोळे मिटून शांत बसायचं किंवा पडायचं, जे तू आत्ता करणार आहेस. आत्ता कसं शक्य आहे बाबा? तुझी किचन मधली बेसिक कामं झाली आहेत ना? हा तशी झाली. गुड, मग आता पॉवर नॅप घ्यायची. बाबा अहो, मी तुझा सासरा आहे आणि सुनीनी सासऱ्याचं ऐकायचं असतं. देख रे बस थोडे भेट, शांत बसून राहायचं. ओके, मी आलोच. तुला काय वाटलं? हा थोडे भेट, एकदम रिलॅक्स. नंदे, अगं समीर रावांचा फोन येऊन गेला. अगं बाई तुम्हाला? हो, म्हणजे कसा काय कोण जाणे, पण सांगत होते की त्यांचं घरचं वातावरण जरा गंभीरच आहे. आपली मीरा कशी आहे? बरी आहे, पण तिच्या सासूने म्हणे आणखीन काही कडक नियम घातलेत. हो ना, माहेरच्यांशी बोलायचं नाही हा कसला नियम हो? नाहीतर काय. अगं मला तर तिच्या सासूला सरळ त्या दिवशीच बोलावं असं वाटत होतं की सासरी गेलेल्या मुलीची चौकशी करणं हा आमच्या घरचा सुद्धा नियमच आहे, पण तिच्या सासूच्या तोंडाला लागणार कोण? एक मिनिट, काही गरज नाही हा असले फालतू नियम वगैरे ऐकण्याची. नॉनसेन्स, तुला वाटतंय ना मीराशी बोलावंसं, तू सरळ तिला फोन कर आणि बोल तिच्याशी. अगं पण मग तिची सासू तिला आणखीन त्रास देईल. बरं ठीक आहे, तुम्ही नका बोलू, मी बोलेन. आणि तसंही त्या दिवशी मी नव्हते ना तिथे. मी सांगेन, मला माहित नव्हतं काही, किंवा सांगेन ग काही तिच्या सासूला. पण मी ठरवलं, मी मीराला भेटणार. वहिनी, वहिनी. काय ग? या कामवाल्या बायका अजून आल्या नाहीयेत का आज? हा, शोभा आणि यमुनाबाई गावाला गेल्यात. दोघी? एकदम. हो ना, असंच करतात. कधी येणार? 8-10 दिवसांनी. अच्छा, म्हणजे तू मुद्दामून त्यांना हेच 10 दिवस सुट्टी घ्या असं सांगितलंस ना? आपण कोण बाई सुट्टी देणाऱ्या, बायका घेतात. किती खालच्या पातळीला उतरणार आहेस? हा, मीराची मजा बघायची ना तुला? वहिनी, आपलं घर एवढं मोठं आहे, ते काय एकट्या मीरेनी झाडायचं आणि पुसायचं का? अगं काय जीव आहे की नाही त्या पोरीचा? हे घर नाही, टॉर्चर कॅम्प झालंय. अहो तू, आईने त्यांना सुट्टी नाही दिलीये, त्या दोघींचाही काहीतरी काम निघालं म्हणून त्या गेल्यात. मीरा, हो तुम्ही होते ना तिकडे, मी ऐकलं सगळं. तू ठरवलंच असशील तर मी कोण होते ना बोलणारी? पण एक गोष्ट लक्षात ठेव मीरा, अत्याचार करणाऱ्यापेक्षा ना अत्याचार सहन करणारा जास्त दोषी असतो.
आता काय तू माझी बाजू घेतलीस म्हणून मी तुला थँक यू म्हणेन या अपेक्षेने उभी आहेस का इथे? तर असं काहीही होणार नाहीये, हे आमचं चालूच आहे माझ्या लग्नापासून, ते सोडून दे. वरच्या खोल्या पुसल्यास? हो आई, मी आवरून निघू, ऑफिसला जायला उशीर होतोय. चाललीस तू? बर जाऊ दे, थोडं सामान आणायचं होतं किराणाच्या दुकानातून, आणते मीच, काय करणार. कसलं सामान? म्हणजे संध्याकाळी आणलं तर नाही का चालणार? हे बघ, सुगृहिणी असतात की नाही, त्या काम अशी पुढे पुढे ढकलत नाही, तिथल्या तिथे वेळच्या वेळी करून टाकतात. यादी द्या, आणते. आत फ्रीज वर यादी ठेवलीये, ती घेऊन ये आणि अर्ध्या तासात ये परत. ओके. बिल कितनं हो? काय आहे? हो, कोपऱ्यावरच्या मॉल मधून सामान मागवलं. मॉल मधून? हो. वेड लागलाय तुला मीरा, किराणा सामान कोणी मॉल मधून आणत का? अग खायच्या काही रेट्स लावतात ते. अहो नाही आई, एकदा बिल तर बघा, फारसा डिफरन्स नाहीये, फक्त डिलिव्हरी चार्जेस लागलेत बस. हे बघ, आपण दुकानात जाऊन माल बघून आणतो, तांदूळ असा हातात घेऊन वास घेऊन तो आणतो, डाळ सुद्धा तशीच बघून आणतो, गुळाचा रंग कसा आहे हे नीट कळल्यावर आपण घेतो. घरपोच मालाची गॅरंटी काय? हो आई, आजकाल माल बरा मिळतो सगळ्याच ठिकाणी. हे बघ, आपल्या घराची जी सिस्टीम आहे ती तशीच राहणार, जी रीत आहे ती तशीच फॉलो झाली पाहिजे. आपलं हे ठरलंय, आठवतंय ना मीरा? का विसरतीयस हळूहळू सोयीनं? आपल्या घरात दर महिन्याचं सामान लखनचंद कडून येत. ए बाबा तुम जाओ, हमको नाही चाहिए कुछ, जाओ जाओ. सॉरी. हुळचट पण आहे गं नुसता हा, आणि तुला जमत नसेल ना मीरा तर मला सांग, मी जाऊन आणीन. ठीक आहे आई, मी आणते. हॅलो. हा हॅलो मीरा, निघालीस का ऑफिसला? हो अरे हो, पोचतेच आहे. ओके बाय. अर्नाळकर, मला बोलायचंय तुमच्याशी. बाई तुम्ही माणसांसारखं शांत राहून बोलू शकत नाही का? नाही, कारण तुम्ही ना अत्यंत चुकीचं आणि चीड येईल असं वागताय. काय हे, साधा शर्टाला बटन लावायचा प्रयत्न करतोय मी. एका पुरुषासाठी शर्टाला बटन लावणं किती कठीण काम असतं याची कल्पना नाहीये तुम्हाला कपडेवाल्या बाई. एकतर मला इथे दिसत नाही 40 आले, मला त्रासलो मी इथं, पण तुम्ही आलेल्या माझ्यावर काय म्हणत आहे? वागलाच तसं तुम्ही. मला खरं सांगायचं अर्नाळकर, तुम्ही माझ्या वहिनी बरोबर हात मिळवणी केली आहेत ना? अहो काहीतरी काय बोलता तुम्ही, मी असं काहीतरी काहीतरी असलं काय करत नाही मी. हो समीरचा डिवोर्स व्हावा म्हणून माझ्या वहिनीकडनं पैसे घेतलेत ना? या कागदावर माझ्या सुनेच्या सह्या आहेत. 15 दिवस देते मी तुम्हाला अर्नाळकर, 15 दिवसात माझ्या मुलाचा डिवोर्स झाला पाहिजे, आणि जर 15 दिवसात माझ्या मुलाचा डिवोर्स झाला नाही तर मी तुमच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करेन. काय काय बोलता तुम्ही, मी असं काय पैसे वगैरे काय घेत नाही, मी सुपारी असल्या घेत नाही काय. हो का? हो. मग माझी वहिनी एखाद्या सराईत वकिलासारखी कशी बोलली? मुद्देसूद, आकडे, नियम, अटी, हे सगळं कसं सुचलं तिला? अहो ते असतील माझ्यासारखं हुशार, इंटेलिजंट एकदम. हुशार? माझी वहिनी किती हुशार आहे ना ते मला चांगलं माहितीये. नाही नाही, तुम्ही नक्की तिच्या डोक्यात काहीतरी भरवलंय. अहो कशाबद्दल बोलताय तुम्ही? माहिती नाहीये का तुम्हाला? शब्दावर सांगतो तुम्हाला, खरंच मला यातलं काही माहित नाही. हे बघा अर्नाळकर, मला जरा जरी कळलं ना की तुम्ही माझ्या वहिनीला मदत करताय तर तुमची वकिली बंद पाडी ना मी. हा माझ्या समीरच्या आयुष्यामध्ये जो तुम्ही काय मेस घालून ठेवलायत ना, तो तुम्ही निस्तरायचा आहे. नाही तर नाही तुम्हाला माझ्या बुटीक मध्ये दिवसभर शर्टाला बटन लावत बसवलं ना तर नावाची अश्विनी देसाई नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, देसाईंच्या घरापासून जरा लांबच राहायचं, कळलं? तुम्ही आता काय हवंय? माझा फोन इथेच राहिलाय. थांबा, इथेच आणून देते.
कचऱ्याच्या पेटीतच टाकणार होते पण ठेवलाय. हे का हा मोडलाय? माझं घर मोडायला निघाला होता त्या दिवशी तुम्ही. मी तुमच्या फोनवरच थांबले नशीब समजा. कुठे आहे तुझी सून? कुठे आहे? बाहेर गेलीये. म्हणजे घरात कुणी नसताना उद्योग चालतात का तुझे? हे बघा, तुम्ही हे असले उद्योग केले नसतेत ना त्या दिवशी तर माझे उद्योग यशस्वी झाले असते. तुमच्या नातीला या घरात येता आलं असतं. किती किती खोल्या आहेत ग तुमच्याकडे? तुमचं अख्खं कुटुंब मावेल आमच्या सकट एवढ्या खोल्या आहेत आमच्या घरात. या या घरात बसून बोलू. हे बघा वागळ्याजी, मी ना तशी मोठ्या मनाची, जे झालं गेलं ते सगळं विसरून जायला तयार आहे. तुम्हाला तुमची नात अजूनही माझ्या घरात यावी असं वाटतंय का? मी तुम्हाला सगळं सांगते. ही मुलगी आमच्या घरात सून म्हणून कशी आली, मी काय करतेय, मी सगळं सांगायला तयार आहे. ऐकायचंय का? हो बाई, असं आहे का हे सगळं? मग हेच तर तुम्हाला मी त्या दिवशी सांगायचा प्रयत्न करत होते. पण ही तुझी सून 10 दिवसात जाईल का ग परत? ते तुम्ही माझ्यावर सोडा आजी. तिला परीक्षेत पास करायचं की नापास हे मीच ठरवणार आहे ना. पक्की जांबाज बाई आहेस ग तू. मठ्ठ माणसांचं जगच उरलेलं नाही आजी. आले हा? आलीस का? केवढा वेळ लावलास? आई हो, सामान खूप होत ना. बर, गूळ आणलास का? गूळ? आठवत आहे ना तुला, मी आजच गूळ आणायला सांगितला होता. अर्जंट होत. काय ग, सगळं विसरतेस तू मीरा. तू 100 पैकी 100 मार्क मिळवायचेच नाहीत असं ठरवलं असेल तर मी तरी काय करू. ये आजी. तुम्ही इथे परत? तू ओळखला असशील ना त्यांना? या वागळे आजी माझ्या गेस्ट आहेत. एनी ऑब्जेक्शन? अर्थात तू ऑब्जेक्शन घेऊ शकत नाहीस. आपलं ठरलंय ना तसं. सामान आत ठेवतेस ना? अरे वा, बरीच धमक आलेली दिसते तिच्यात. बाई गो, ढालगळ सून आहे हो तुझी. तिचं डोकं असं चमत्कारिक चालत ना, आणि तिचे डोळे असे लुकलुकत होते. म्हणजे अंधारात मांजरीचे डोळे लुकलुकतात त्याच्यावर आपल्याला कशी भीती वाटते तशी मला तिची भीती वाटत होती. चल ग, कसली घाबरतेस? फार तर दारामागे उभं राहून भाव करू शकेल ती. इतकी कमी लेखू नकोस तिला, नाही तर तुला सुद्धा वाटेला लावेल ती. अस कशी बाई तुझे नाच सून सहन करते बिचारी. आता फक्त 10 दिवसाचा प्रश्न आहे. 10 दिवस लताला काय परीक्षा घ्यायची ती घेऊ देत. तिची हौस पूर्ण झाली की मी आहेच. पण या 10 दिवसातली लाईव्ह कॉमेंट्री आपल्याला मिळायला हवी. त्याचा बंदोबस्त आता मी करते. ये बात